हेलो हेलो फ्रेंड्स, सो माय नेम इज़ ऋतुराज एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द कोर्स हाइड्रोजियोलॉजी। हा जो सब्जेक्ट है तो आपला फिफ्थ सेमिस्टरचा सब्जेक्ट है आणि म्हणजेच आपला आपण म्हणू शकतो की टी वायच्या फर्स्ट सेमिस्टरचा जो सब्जेक्ट है हा। आणि या टॉपिकमध्ये आज आपण स्टार्ट करणार आहे हायड्रोजिओलॉजिकल सायकल और हायड्रोलॉजिकल सायकल, इट्स पॅरामीटर्स अँड ओरिजिन अँड सोर्स ऑफ ग्राउंड वॉटर। सो वी आर गोइंग टू फोकस ऑन ग्राउंड वॉटर स्पेशली बिकॉज वी विल सी इन दिस पीपीटी फर्दर दॅट इफ वी कन्सिडर द फ्रेश वॉटर प्रेझेंट ऑन द अर्थ ॲज 100%, अमॉंग दॅट 100% 30% ऑफ द फ्रेश वॉटर इज प्रेझेंट इन द ग्राउंड वॉटर अँड अबाउट 70% मीन्स 69.3% फ्रेश वॉटर दॅट इज प्रेझेंट इन द पोलर आईस कॅप्स। सो वी कॅनॉट यूज दॅट वॉटर फॉर आवर रेग्युलर डोमेस्टिक पर्पज अँड ऑल। सो दॅट इज वाय वी आर गोइंग टू फोकस ऑन ग्राउंड वॉटर मोस्टली। ओके, सो लेट्स स्टार्ट द introduction of this. So okay, now here is the very common definition of hydrogeology. It is the branch of geology that deals with the occurrence, use and functions of surface water as well as groundwater. So surface water cha pan study karnar ahe apan ani groundwater cha pan study karnar ahe, pan jaast focus aplyala kashavar karaycha aahe, groundwater var, karan apan attas baghitla ki रिवर्स आणि लेक्समध्ये जे वॉटर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, म्हणजे रिवर्स आणि लेक्समधलं वॉटर आपण काय समजतो आहे तर कन्सिडर करतो आहे तर सरफेस वॉटर म्हणून कन्सिडर करतो आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वॉटर हे ग्राउंड वॉटरमध्ये आहे, सॉरी अंडरग्राउंड आहे, त्यामुळे आपल्या आपण त्याला ग्राउंड वॉटर म्हणतो। सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ॲज अवर डोमेस्टिक यूज पर्पज। ओके, नाव दिस इज हायड्रोलॉजिकल सायकल, हे आपण 10th सायन्समध्ये शिकलेलो आहे, 7वी 8वीला सायन्समध्ये आपल्याला होती हायड्रोलॉजिकल सायकल और हायड्रोजिओलॉजिकल सायकल, ते समुद्राच्या पाण्याची वाफ होते वगैरे, ही डेफिनेशन अजून पण काहींच्या लक्षात असेलच। सो व्हॉट इज हायड्रोजिओलॉजिकल सायकल तेच शिकणार आहे आपण, फक्त थोड्याशा एक्स्ट्रा कन्सेप्ट आपण यामध्ये बघणार आहोत। तर हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय, तर एक्सचेंज ऑफ वॉटर अमॉंग ओशन, लँड अँड ॲटमॉस्फिअर। आता आपल्याकडे तीन गोष्टी आहेत, आपण जर अर्थ सायन्सचा स्टडी करतो आहे तर त्यामध्ये आपण तीन गोष्टी बघतो आहे, एक म्हणजे लिथोस्फियर जे आपण आत्ता ज्याच्यावर आपण राहतो आहे ते लिथोस्फियर, हायड्रोस्फियर म्हणजे जितका सरफेस वॉटरचा पार्ट आहे किंवा ग्राउंड वॉटर पण कन्सिडर करू शकतो हायड्रोस्फियरमध्ये, कारण अर्थचाच पार्ट आहे तो। हायड्रोस्फियर, लिथोस्फियर आणि ॲटमॉस्फियर, ॲटमॉस्फियरमध्ये आपले सगळे गॅसेस आणि वॉटर व्हेपर पण येते, ठीक आहे। तर या लेक्चरमध्ये आपल्याला वॉटर व्हेपर म्हणजे H2O या सब्जेक्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, त्यामुळे मी वॉटर व्हेपर हा शब्द वापरला ॲटमॉस्फिअरसाठी। अजून काही भरपूर गॅसेस आहेत पण आपल्याला सध्या या टॉपिकमध्ये कशावर फोकस करायचं आहे तर वॉटरवर, दॅट इज वाय। सो व्हॉट इज हायड्रोलॉजिकल सायकल, हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय आहे, तर यामधले ह्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण नंतर बघणार आहोत एक एक करून, जे आपल्याला या इमेजमध्ये आपण बघू शकतो आहे की इव्हॅपोरेशन म्हणजे काय, प्रेसिपिटेशन म्हणजे काय, इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, परकोलेशन म्हणजे काय, इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर असे अनेक पार्ट्समध्ये डिवाईड केले आहे। डिवाईड म्हणजे आपण याला कॉम्पोनंट्स म्हणू शकतो, हायड्रोलॉजिकल सायकलचे कॉम्पोनंट्स आहेत हे सगळे, ठीक आहे। तर यामध्ये काय होतं आहे की मेन सोर्स जो आहे हायड्रोलॉजिकल सायकलचा, मेन सोर्स जो आहे तो सन आहे। तर सूर्याच्या उष्णतेमुळं म्हणजेच सोलार रेडिएशन, सनचे जे रेडिएशन्स आहेत त्याच्यामुळं काय होतं आहे, तर त्या रेडिएशन्समुळं किंवा त्या हीटमुळं जे लिक्विड वॉटर आहे अर्थ सरफेसवर त्याचं काय होणार आहे, तर त्याच्यामुळं इव्हॅपोरेशन होणार आहे। आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन म्हणजे दिस इज द प्रोसेस बाय विच लिक्विड वॉटर गेट्स कन्वर्टेड इन टू वेपर फेज, दॅट इज थर्ड स्टेट ऑफ मॅटर। ओके, सो दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ इव्हॅपोरेशन। सो इव्हॅपोरेशन म्हणजे कळलं आपल्याला, आता पाण्यात जे पाणी आपल्याला सरफेसवर अवेलेबल आहे, सरफेसवर किंवा ग्राउंड वॉटर, ते त्याचं जे इव्हॅपोरेशन झालं आहे, त्याचं जे गॅसेस फेजमध्ये रूपांतर झालं आहे, स्टेट चेंज झालं आहे, ठीक आहे, ते वॉटर आता कुठं गेलं, तर त्याचंच इव्हॅपोरेशन होऊन ते ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर केलं त्यांना, राईट।
ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्यावर आता वॉटर कुठल्या फेज मध्ये येतं? तर आता इथं लिक्विड फेज मध्ये वॉटर आपल्याला मिळत नाही, तर कुठल्या फेज मध्ये मिळतं? वेपर फेज मध्ये. तर वेपर फेज मधलं वॉटर जेव्हा वर ट्रॅव्हल करायला लागतंय, इथं बघू शकता तुम्ही की इव्हॅपोरेशन जे आहे ते काय आहे, तर एक वॉटर बॉडी आहे, त्या वॉटर बॉडीमधून ही सूर्याच्या उष्णतेमुळं किंवा रेडिएशन्समुळं हीटमुळं त्याचं लिक्विडचं वेपरमध्ये रूपांतर होऊन ते वर ट्रॅव्हल करायला लागतं. आता वर ट्रॅव्हल करताना चेंजेस काय काय होतात त्यामध्ये ते बघूया. सरफेस, आता सरफेस मीन सी लेवल आपण म्हणू शकतो, तर या ठिकाणी डिफरंट प्रेशर, डिफरंट टेम्परेचर, डिफरंट सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत, इलेव्हेशन वाईज चेंज होत जातात, राईट. आता प्रेशर जर आपण कन्सिडर केलं तर प्रेशर आपल्याला इलेव्हेशन वाईज प्रेशरसुद्धा चेंज होत आहे आणि टेम्परेचरसुद्धा चेंज होत आहे. तर ॲटमॉस्फिअरमध्ये आपण जर सरफेसपासून जर वर जायला लागलो हळूहळू, तर काय होणार आहे, सरफेसला जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमी 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 टेम्परेचर वर जाईल तसं बघायला मिळणार आहे, राईट. तर हे कशामुळे होतं आहे, तर एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट, ठीक आहे, ही एक कन्सेप्ट आहे, ती मी थोडक्यात सांगतो. एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअरमध्ये द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर पर किलोमीटर ऑर पर युनिट, इथं आपण किलोमीटर कन्सिडर करायचं आहे कारण जास्त सोयीस्कर पडत आपल्याला, ठीक आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर पर किलोमीटर, तर आता सरफेसला आपण आहे, सपोज आपण वी आर ॲट सरफेस, इफ वी गो इन द ॲटमॉस्फिअर ऑर द डायरेक्शन टुवर्ड्स द ॲटमॉस्फिअर, ओके, आपण सरफेस सोडून जेव्हा आपण ॲटमॉस्फिअरमध्ये जायला लागतो आहे तेव्हा काय होणार आहे, तर इथलं टेम्परेचरपेक्षा एक जेव्हा एक किलोमीटर वर जाणार आहे तेव्हा 6 डिग्री सेल्सिअसनं कमी होतं आहे, त्याच्यावर गेलं की त्याच्यापेक्षा अजून 6 किलोमीटरनं कमी होतं आहे. तर एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट किती आहे, तर 6 डिग्री पर किलोमीटर. तर 1 किलोमीटर गेलं की 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला कमी होतं आहे, त्यामुळे आपल्याला हिमालयाच्या वर हिमालयाच्या टॉपला आपल्याला बर्फ बघायला मिळायचं रिझन हेच आहे, ठीक आहे. तर इव्हॅपोरेशन झाल्यावर काय होतं आहे, तर कंडेन्सेशन या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, तर ते जे इव्हॅपोरेशनमध्ये लिक्विड वॉटरचं गॅसेसमध्ये जे रूपांतर झालं होतं त्याचं आता कंडेन्सेशनमध्ये काय होतं आहे, तर वेपरचं पुन्हा लिक्विडमध्ये रूपांतर करायचं काम करतं आहे, ओके. कंडेन्सेशन इज द प्रोसेस बाय विच द वेपर वॉटर ऑर वॉटर ऑर द वेपर फेज ऑफ H2O विल गेट अगेन कन्व्हर्टेड इन टू लिक्विड फेज. त्यामुळं जो आपल्याला प्रेसिपिटेशनच्या स्वरूपात पाऊस म्हणजे पाऊस जो आपण बघतो आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये कसा येतो आहे, तर ही प्रोसेस आहे सगळी, ठीक आहे. तर जेव्हा पूर्ण ढग म्हणू शकतो जे क्लाउड्स आपल्याला बघायला मिळतात, तर त्या क्लाउड्समध्ये जर फुल्ली सॅच्युरेट झाली, ठीक आहे, जेवढी व्हॉल्यूम आहे त्या क्लाउडचा त्याच्यामध्ये जितका व्हॉल्यूम आहे तितकी आता वॉटर वेपर केली, फुल सॅच्युरेटेड झालं, अजून जर वेपर यायला लागली आहे, ठीक आहे, ते फुल सॅच्युरेटेड होऊन अजून जर प्रोव्हाइड व्हायला लागली खालून वेपर त्याला, तर काय होणार आहे, तर तिथं सुपर सॅच्युरेशन होणार आहे. सुपर सॅच्युरेशन झालं की काय होणार आहे, तर स्वतःकडचं मॉइश्चर सोडून देणार आहे क्लाउड्स, त्यामुळं प्रेसिपिटेशन ही प्रोसेस होते. त्यामुळं इथं या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रेसिपिटेशन जे आहे ते काय आहे, ठीक आहे. आपण रेग्युलर पाऊस जो म्हणतो तो दॅट इज प्रेसिपिटेशन. सो या इमेजमध्ये आपण बघू शकतो की प्रेसिपिटेशन म्हणजे काय, ठीक आहे. तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तर आपण जो पाऊस बघतो आता आपल्या भागात आपल्या एरियामध्ये पाऊस जो पडतो तो लिक्विड फॉर्ममध्ये पडतो. जर आपण पोलार साईडला गेलो किंवा एखाद्या हिल स्टेशनला गेलो तर तिथं लिक्विड वॉटरच्या ऐवजी आईस क्रिस्टल्सच्या स्वरूपात आपल्याला प्रेसिपिटेशन बघायला मिळतं. ते कशामुळं, तर एकतर इलेव्हेशन जास्त आहे, अकॉर्डिंग टू लॅप्स रेट इलेव्हेशन जास्त असल्यामुळे तिथं लो टेम्परेचर असणार आहे, आणि लो टेम्परेचर म्हणजे इतकं लो असणार आहे की त्याचं वॉट लिक्विडचं सॉलिडमध्ये म्हणजे आईसमध्ये रूपांतर होऊन ते प्रेसिपिटेट होतं. त्यामुळे आपल्याला प्रेसिपिटेशन दोन स्वरूपात बघायला मिळते, एक म्हणजे आईस आणि लिक्विड, ओके. सो दिस इज ऑल अबाउट हायड्रोलॉजिकल सायकल. आता याचे पॅरामीटर्स बघूया आपण. दिस इज द वन मोर डायग्राम फॉर रेफरन्स. इन दिस स्लाइड वी आर गोइंग टू सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ H2O ऑन दी अर्थ सर्फेस ॲटमॉस्फिअर एव्हरीवेअर, ओके. सो ऑल एंटायर अर्थ इफ वी कन्सिडर एंटायर अर्थ अँड
फर्स्ट जे ग्रीन डायग्राम बघतोय आपण त्यामध्ये बघतोय की फुल सगळं पाणी कन्सिडर केलं आहे त्यामध्ये आपण सलाइन वॉटर फ्रेश वॉटर सगळं. तर आपण इफ वी कन्सिडर एंटायर वॉटर देन 97% ऑफ दॅट इज सलाइन वॉटर अँड विच इज प्रेझेंट इन सी अँड ओशन्स. सो दिस इज नॉट यूज फॉर डोमेस्टिक पर्पज. आपण ते पाणी यूज करू शकत नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ठीक आहे. फ्रेश वॉटर आपण यूज करू शकतो पण फ्रेश वॉटरमध्ये बघू शकता तुम्ही की ओनली 3% ऑफ दॅट इज फ्रेश वॉटर. ओके, आता फ्रेश वॉटरचं 3% जे वर दिलं आहे त्याला जर आपण 100% मानलं तर आपण मधली जी डायग्राम आहे सेकंड नंबरची ती बघूया. तर फ्रेश वॉटरला जर आपण 100% मानलं तर आपण बघू शकतो की आईस कॅप पोलार आईसमध्ये म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोलला जे पोल आईस कॅप्स किंवा आईस जे आपण म्हणू शकतो किंवा आता जेवढा फ्रेश वॉटरमध्ये आईस फ्रेश वॉटर आईस कॅप्समध्ये आहे त्याला आपण म्हणतो क्रायोस्फियर. ओके, क्रायोस्फियर म्हणजे जितकं अर्थवर जिथं जिथं आईस सापडतो आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये वॉटर जिथं सापडतं त्याला आपण क्रायोस्फियर म्हणतो, ठीक आहे. तर फ्रेश वॉटर जर 100% मानलं तर 68.7% इज प्रेझेंट इन आईस कॅप्स अँड ग्लेशियर्स. नाव अमाऊंग दॅट फ्रेश वॉटर ओनली 30% हिअर वी कॅन सी ओनली 30.1% ऑफ जे दिले सरफेस वॉटर ते आपण रिवर्स लेक्स किंवा इतर वॉटर बॉडीज ज्या आहेत सरफेसवर त्यामध्ये आपण म्हणू शकतो, ठीक आहे. ओके, दीज आर सम हायड्रोलॉजिकल पॅरामीटर्स वी आर गोइंग टू लर्न अकॉर्डिंग टू युअर सिलेबस. ओके, सो फर्स्ट इज प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन मी एक्सप्लेन केलेलं आहे पाठीमागच्या डायग्राममध्ये की काय प्रेसिपिटेशन. आपण डायग्राम बघूया प्रेसिपिटेशन. ओके, इन दिस डायग्राम वी विल स्टडी प्रेसिपिटेशन ट्रान्सपिरेशन अँड इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन दॅट प्रिव्हियस डायग्राम. सो इव्हॅपोरेशन काय आहे तर लिक्विड वॉटरचं व्हेपरमध्ये कन्वर्जन होतं. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय हे पण बघितलेलं आपण. प्रेसिपिटेशन म्हणजे काय तर ॲटमॉस्फिअरमधून जे आपल्याला वॉटर अर्थ सरफेसवर मिळतं आहे, ठीक आहे. ॲटमॉस्फिअरकडून जे आपल्याला अर्थ सर्फेसवर वॉटर मिळते त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो. तर आपल्याला ते सॉलिड फॉर्ममध्ये पण मिळू शकते आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळू शकते. नाव थर्ड कन्सेप्ट इज ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, जसं आपण इव्हॅपोरेशन ही प्रोसेस बघितली होती. इव्हॅपोरेशन म्हणजे काय तर अर्थ सर्फेसवर वॉटर बॉडीज जितक्या असतील तर त्या वॉटर लिक्विड वॉटर बॉडीजचं जर वेपरमध्ये कन्वर्जन झालं, ठीक आहे, अर्थ सनच्या रेडिएशन और सनच्या हीटमुळं त्या एनर्जीमुळं ही प्रोसेस जी होते त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो आहे, राईट. पण ट्रान्सपिरेशन म्हणजे सेम प्रोसेस आहे, फक्त हा लॉस जो आहे वॉटर लॉस जे व्हायला लागलं आहे ते इव्हॅपोरेशनमध्ये वॉटर बॉडी किंवा अर्थच्या सर्फेसवरून होतं आहे. पण सेम प्रोसेस वॉटर इथं पण लॉस होतं आहे सेम प्रोसेसनं, फक्त ते प्लांट्समधून होतं आहे, ठीक आहे. प्लांट्समधून लीव्स किंवा स्टेम वगैरे जे प्लांटचे सगळे पार्ट्स आहेत त्यामधून जर डायरेक्ट इव्हॅपोरेशन होत झालं तर आपण त्या प्रोसेसला इव्हॅपोरेशन नाही म्हणत तर ट्रान्सपिरेशन म्हणतोय. ओके, नेक्स्ट. ओके, हिअर सम मोर कन्सेप्ट आर हिअर. ओके, वी आर गोइंग टू सी ॲटमॉस्फिरिक प्रेशर ट्रान्सपिरेशन इनफिल्ट्रेशन परकोलेशन अँड रन ऑफ इन द नेक्स्ट स्लाइड. आता आपण प्रेसिपिटेशन आणि इव्हॅपोरेशन बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया की इनफिल्ट्रेशन काय आहे. सो इन दिस इमेज यू कॅन सी इनफिल्ट्रेशन म्हणजे काय. सपोज प्रेसिपिटेशन झालेलं आहे. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरमधून ॲटमॉस्फिअरकडून अर्थ सर्फेसवर मॉइश्चर किंवा वॉटर एनर्जी जी प्रोसेस आहे त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो आहे. तर आता सपोज की प्रेसिपिटेशन झालेलं आहे. प्रेसिपिटेशन झाल्यानंतर सर्फेसवरून इनफिल्ट्रेट म्हणजे सर्फेसवरून एंटर जेव्हा पाणी जमिनीत एंटर करणार आहे, ठीक आहे, ती प्रोसेस म्हणजे इनफिल्ट्रेशन असते. ओके, सर्फेस रन ऑफ ही वेगळी कन्सेप्ट आहे. सर्फेस रन ऑफ म्हणजे सर्फेसवरूनच पाणी फ्लो होऊन एखाद्या वॉटर बॉडीमध्ये जाणार आहे. आता इथं या इमेजमध्ये वॉटर बॉडी म्हणजे आपण रिव्हर आहे बघू शकतो आहे. सर्फेस रन ऑफमध्ये बघू शकतो आहे की आपण की सर्फेसवरून वाहत जात ते पाणी रिव्हरमध्ये चाललं आहे,
ठीक आहे. नेक्स्ट इनफिल्ट्रेशन म्हणजे जेव्हा ते पाणी जमिनीत मुरणार आहे, ते मुरण्याची जी प्रक्रिया आहे, ठीक आहे, सरफेसवरून जेव्हा ग्राउंडमध्ये एंटर करणार आहे पाणी, त्याला आपण इनफिल्ट्रेशन म्हणतो आहे. आता हे पाणी एंटर करून झाल्यानंतर, ठीक आहे, इनफिल्ट्रेशनच्या प्रोसेसच्या नंतर जेव्हा हे पाणी जमिनीच्या आतमध्ये वॉटर टेबलपर्यंत ट्रॅव्हल करून जाते, ओके, इनफिल्ट्रेशन, जस्ट आफ्टर इनफिल्ट्रेशन द वॉटर दॅट हॅज बीन इनफिल्ट्रेटेड इन द ग्राउंड विल फर्दर ट्रॅव्हल इन टू ग्राउंड बाय पर्कोलेशन प्रोसेस. आता पर्कोलेशन काय आहे, तर इनफिल्ट्रेशन नंतर ग्राउंड वॉटर टेबलपर्यंत जिचा जो प्रवास आहे वॉटरचा, ठीक आहे, हिअर वी कॅन सी द वॉटर टेबल. वॉटर टेबल म्हणजे काय, तर त्याच्या खालचे जे सगळे रॉक्स असणार आहेत ते फुल्ली सॅच्युरेटेड विथ वॉटर, दॅट इज वॉटर टेबल. आता आपण वॉटर टेबलच्या वरचं बघतो आहे, ठीक आहे, तर पर्कोलेशन बघितलं आपण, ओके. सरफेस रन ऑफ काय आहे कळलं, सरफेस रन ऑफ म्हणजे जमिनीवरून पाणी वाहत जाऊन सरफेसच्या वरून आपण जे वी कॅन सी बाय नेकेड आईज, ओके, सो आपण झरे वगैरे बघतोय ते सरफेस वॉटर रन ऑफ आहे, सरफेस रन ऑफ म्हणू शकतो आपण त्याला. झरे किंवा ओढा हे जे पाणी वाहत चाललं आहे सरफेसवरून त्याला सरफेस रन ऑफ म्हणायचं. इनफिल्ट्रेशन, पर्कोलेशन, दीज प्रोसेसेस वी कॅनॉट सी बाय आवर नेकेड आईज, ओके. सो ओके, तो यामध्ये हां अजून एक कन्सेप्ट आहे इथं आपल्याला वर जे इंटरसेप्शन म्हणून आहे, ठीक आहे, तर प्रेसिपिटेशन झाल्यावर आपल्याला एक म्हणजे डायरेक्ट प्रेसिपिटेशन होऊन डायरेक्ट जमिनीवर पाणी पडतं आहे, आणि दुसरी एक प्रोसेस आहे ती म्हणजे डायरेक्ट प्रेसिपिटेशनमधनं जे आपले प्लांट्स ट्रीज वगैरे आहेत त्याच्यावर जे पाणी पडणार आहे ते पाणी काय होणार आहे थोड्या वेळानं हळूहळू हळूहळू एकत्र येऊन ते पुन्हा जमिनीवर पडणार आहे, तर ती प्रोसेस जी आहे त्याला म्हणायचं इंटरसेप्शन, ओके. दीज आर सम टर्म्स इन्क्लुडेड इन द पॅरामीटर, हायड्रोलॉजिकल पॅरामीटर्स. आता रन ऑफ जो आहे तो तीन पद्धतीचा आहे, ओके. दिस इमेज इज ऑल्सो ओके. ओके, सो हिअर वी विल स्टडी रन ऑफ. रन ऑफमध्ये आपण सांगितलं होतं की सरफेस रन ऑफ काय आहे, सरफेस रन ऑफ या इमेजमध्ये पण बघू शकता तुम्ही, थोडीशी झूम करतो मी, ओके. सो इनफिल्ट्रेशन पण यामध्ये बघू शकता की इनफिल्ट्रेशन म्हणजे काय, तर जमिनीला एंटर करून, जस्ट एंटर करणे म्हणजे इनफिल्ट्रेशन. पर्कोलेशन म्हणजे ट्रॅव्हल करून वॉटर टेबलपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला पर्कोलेशन म्हणतो. आता इंटरफ्लो म्हणजे काय, पर्कोलेशनमध्ये काय होणार आहे, तर सपोज दिस इज युअर सरफेस, त्या सरफेसमधून जे व्हर्टिकल प्रोसेसनं पाणी जे वॉटर टेबलपर्यंत ट्रॅव्हल करायला लागले त्याला आपण पर्कोलेशन म्हणतो आहे. आता इंटरफ्लोमध्ये आणि पर्कोलेशनमध्ये डिफरन्स काय आहे, दोन्हीमध्ये आपण बघू शकतो की सरफेसच्या आणि वॉटर टेबलच्या मध्ये हे पाणी ट्रॅव्हल करायला लागले, पण पर्कोलेशनमध्ये काय होतं आहे, तर अलॉंग ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी कुठे ॲक्ट होते, तर सरफेसला परपेंडिक्युलर ॲक्ट होते, राईट. तो सो वी कॅन सी हिअर दॅट अंडर पर्कोलेशन प्रोसेस द वॉटर इज ट्रॅव्हलिंग अलॉंग ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वी कॅन से, ओके. सो द जर्नी ऑफ द वॉटर, जर्नी ऑफ दॅट वॉटर इज अलॉंग ग्रॅव्हिटी, दॅट इज व्हर्टिकल डायरेक्शन. आणि इंटरफ्लोमध्ये काय होतं आहे, तर तेच वॉटर हॉरिझॉन्टली फ्लो होते, कारण आता हे वॉटर हॉरिझॉन्टली का फ्लो व्हायला लागले, ते अजून खाली का जाऊ शकत नाही, कारण त्याच्या खालचे वॉटर टेबलच्या खालचे जे सगळे पोर्स मोकळ्या रिकाम्या जागा असणार आहेत त्या पूर्णपणे भरलेल्या आहेत वॉटरने ऑलरेडी, ते अजून पाणी खाली जाऊ शकत नाही, त्यामुळं आता या पॉईंटला काय होणार आहे, तर ते हॉरिझॉन्टल फ्लो करायला सुरू होणार आहे. या इमेजमध्ये आपण बघू शकतो की इंटरफ्लो म्हणजे काय आहे ते एक्झॅक्टली, ओके. नेक्स्ट, नाव दिस इज अवर लास्ट टॉपिक ऑफ धीस लेक्चर, ओके. ओरिजिन अँड सोर्स ऑफ ग्राउंड वॉटर. आता ओरिजिनमध्ये आपण काय बघणार आहे, तर सगळ्यात मेन पार्ट आहे ओरिजिनचा म्हणजे हे पाणी जे आपण बघतो आहे ग्राउंड वॉटरमध्ये किंवा ओके ग्राउंड वॉटरमध्ये किंवा सरफेस वॉटरमध्ये आपण जे फ्रेश वॉटर बघतो आहे त्याचं ओरिजिन काय आहे, ते पाणी कुठून आलं, किंवा सोर्सेस काय आहेत त्या ग्राउंड वॉटरचे, ठीक आहे. तर तीन सब टॉपिक्स यामध्ये बघणार आहे आपण, मेटिओरिक वॉटर, कोनेट वॉटर आणि ज्युबेनाइल वॉटर.
फर्स्ट मी थोडक्यात एक्सप्लेन करतो की काय आहे हे, या तिन्ही कन्सेप्ट काय आहेत. मेटेओरिक वॉटर म्हणजे काय, तर आपण बघितलं की ॲटमॉस्फिअरमधून डायरेक्ट प्रेसिपिटेशन होणारा वॉटर म्हणजे मेटेओरिक वॉटर, ठीक आहे. कोनेट वॉटर, सेकंड इज कोनेट वॉटर, कोनेट वॉटर और ट्रॅप्ड वॉटर वी कॅन से. आता कोनेट वॉटर म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जिओलॉजिस्ट आहे आपण, तर सेडिमेंटरी रॉक्स फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे ती सगळ्यांना माहीत आहे. तर सेडिमेंटरी रॉक्स फॉर्म होताना काय होतं, इरोजन, वेदरिंग इरोजन हा फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिमेंटेशन बघायला मिळतं आहे, त्याच्यानंतर वरून लोड मिळाल्यामुळे त्याचं लिथिफिकेशन होऊन एक रॉक तयार होतो आहे, ठीक आहे. तर ही सगळी प्रोसेस होत असताना त्यामध्ये जे पोर स्पेसेस किंवा जागा राहिलेल्या आहेत, ठीक आहे, दोन ग्रेन्सच्या मध्ये जी रिकामी जागा राहते त्याला आपण पोर स्पेसेस म्हणतो, पोर्स म्हणतो. तर त्या पोर्समध्ये जे पाणी, जे वॉटर ड्युरिंग फॉर्मेशन अडकलेलं होतं, ठीक आहे, ते नाव दिस वॉटर कॅनॉट एस्केप दॅट पोर, राईट. दॅट पोर इज कम्प्लिटली लॉक्ड नाव आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सेडिमेंटरी रॉक. आता सेडिमेंटरी रॉक फॉर्म झाल्यानंतर काय होणार आहे, ते पूर्ण पोर लॉक होणार आहे. तो लॉक झाल्यावर ते पाणी तिथं अडकून राहणार आहे, मग कितीही वर्ष झाली तरी ते पाणी तिथंच अडकून राहणार, राईट. मग जेव्हा पुन्हा या रॉकचं इरोजन वेदरिंग होईल तेव्हाच ते पाणी त्याच्या बाहेर येणार आहे, राईट. तर त्याला आपण कोनेट वॉटर म्हणतोय की ट्रॅप्ड वॉटर, ट्रॅप झालेलं आहे ते पोर्समध्ये. आणि तिसरी आहे ते ज्युवेनाईल और मॅग्मॅटिक वॉटर. आता आपल्याला माहिती आहे की मॅग्मा इज लिक्विड फॉर्म, सो वी आर गेटिंग मॅग्मा इन फ्रॉम ॲस्थोनोस्फिअर अँड मेंटल. आपल्याला माहिती आहे की लिक्विड फॉर्ममध्ये येतोय म्हटल्यावर त्याच्यात काहीतरी वॉटर पर्सेंटेज असणार आहे, H2O जे काही पर्सेंटेज असणार आहे ते, त्यामुळंच ते H2O वॉटर पर्सेंटेज काही ना काही पर्सेंटेजमध्ये असल्याशिवाय मॅग्मा तयार होऊ शकत नाही, राईट. तर हा मॅग्मा जेव्हा वर येणार आहे मेंटलमधून आणि ॲस्थोनोस्फिअरमधून, तेव्हा ते वॉटर पण त्याच्यासोबत वर येणार आहे. आणि जेव्हा रॉक तयार होणार आहे त्याचा सॉलिडिफिकेशन होऊन रॉक वगैरे, रॉक बॉडीज किंवा लिथिफाईड होऊन त्याचा एक रॉक तयार होणार आहे, तेव्हा ते मॅग्मॅटिक वॉटर जे आहे, म्हणजे त्याच्यासोबत जे वॉटर आलं होतं ते एस्केप होऊन ते सरफेसवर किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज करणार आहे, त्यामुळे त्याला आपण ज्युवेनाईल किंवा मॅग्मॅटिक वॉटर म्हणतो, ठीक आहे. आता ओके, मेटेओरिक वॉटरमध्ये इन्फ्लुएंट आणि एफ्लुएंट या दोन प्रकारच्या स्ट्रीम बघायला मिळतात. आता इन्फ्लुएंट स्ट्रीम म्हणण्यापेक्षा आपण इन्फ्लुएंट फ्लो आणि एफ्लुएंट फ्लो या दोन टर्म्स लक्षात ठेवा, ठीक आहे. जेव्हा वॉटर टेबल लेवल जी आहे ती मधली जी दिसते डार्क ब्लू कलरची, ती रिव्हर आहे, ओके. रिव्हर और स्ट्रीम, एनी वॉटर बॉडी वी कॅन से. तर ग्राउंड वॉटर टेबल जेव्हा या वॉटर बॉडीच्या खाली असणार आहे, राईट. ग्राउंड वॉटर टेबल जेव्हा या वॉटर बॉडीपेक्षा लो इलेव्हेशनला असणार आहे तेव्हा काय होणार आहे, तर आपल्याला माहीत आहे एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल ऑलवेज. त्यामुळं लेफ्ट साईडच्या इमेजमध्ये जे इन्फ्लुएंट लिहिलं आहे, इन्फ्लुएंट, ओके, ए इमेज एमध्ये, आय विल झूम इट, ओके. इन दिस इमेज वी कॅन सी द वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम रिव्हर और वॉटर बॉडी और स्ट्रीम टुवर्ड्स द ग्राउंड, दॅट इज इन्फ्लुएंट स्ट्रीम. या केसमध्ये काय करायला लागले, तर रिव्हर ग्राउंडला रिचार्ज करायला लागले, ठीक आहे. तर या केसला आपण इन्फ्लुएंट म्हणतो आहे. तेच आपण सेकंड केसमध्ये बघतो. सेकंड केसमध्ये काय आहे, तर एफ्लुएंट स्ट्रीम. एफ्लुएंट म्हणजे काय, तर सपोज आता ग्राउंड वॉटर टेबल जी आहे ती या स्ट्रीमच्या किंवा या रिव्हरच्या पाण्याच्या लेवलच्या पेक्षा जास्त इलेव्हेशनला आहे, या इमेजमध्ये आपण बघू शकतो, ठीक आहे. तेव्हा काय करणार आहे, तर ग्राउंड रिव्हरला रिचार्ज करणार आहे, कारण सेम कन्सेप्ट, एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल और अकॉर्डिंग टू स्लोप वी कॅन से हियर, ओके. सो दीज आर द टू टाईप्स, ओके. नेक्स्ट, आता मेटेओरिक वॉटर. मेटेओरिक वॉटर जसं मी सांगितलं होतं, जे आपल्याला रेग्युलर आपण पाऊस म्हणतो, ॲटमॉस्फिअरमधून डायरेक्ट आपल्याला सर्फेसवर मिळायला लागलं, त्याला आपण म्हणतो मेटेओरिक वॉटर, ओके. कोनेट वॉटर, या इमेजमध्ये कोनेट वॉटर जे आहे ते आपण मी सांगितलं होतं की सेडिमेंटमध्ये ट्रॅप झालेलं जे वॉटर आहे ते म्हणजे कोनेट वॉटर आहे, ठीक आहे. दे सँड ग्रेन्सच्या मध्ये आपण पोर्स बघू शकतो, ते ग्रीन कलर आणि
जे ब्लू कलरमध्ये आपण बघतो ते वॉटर आहे, ट्रॅप झालेलं वॉटर, ठीक आहे. जुवेनाईलमध्ये आपण काय बघितलं होतं की मॅग्मा इरप्शनमधून जे या प्रोसेसमधून आपल्याला जे वॉटर मिळते अर्थ सरफेसवर त्याला आपण जुवेनाईल वॉटर म्हणतो, राईट. नाव वन मोर टर्म इज देअर विच इज नॉट इन्क्लुडेड इन युअर सिलेबस, दॅट इज एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वॉटर. आता एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वॉटर म्हणजे काय? एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल, टेरेस्ट्रियल म्हणजे लँड सरफेस. तर अर्थमध्ये काय आला आता? लिथोस्फियर, बायोस्फियर, ॲटमॉस्फियर, हे सोडून एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे अदर प्लॅनेट्स, अदर मिटिओराइट्स, अदर कॉमेट्स, जे अर्थ सोडून बाहेरच्या एक्स्ट्रा बॉडीज आपल्याला मेटिओरिक इम्पॅक्ट वगैरे होतात त्यामधून जे झालेलं आहे. आता मेटिओरिक इम्पॅक्ट आपण आत्ता रिसेंटली कधी बघितलेलं नाही आहे, पण जिओलॉजिकल पास्टमध्ये जेव्हा अर्थ फॉर्म झाली होती तेव्हा भरपूर असे मेटिओरिक इम्पॅक्ट झालेले आहेत अर्थवर. तर त्यामधून आणि आत्ता नासाच्या सायंटिस्टनी शोधून पण आत्ता नाही म्हणजे नासाच्या सायंटिस्टनी हे ते मेटिओराइट्सचे सॅम्पल्स घेऊन त्यामध्ये वॉटर शोधून पण काढलेलं आहे. त्यामुळं हा एक अजून एक सोर्स म्हणता येईल आपल्याला अर्थवर वॉटरचा, ठीक आहे. तर या प्रोसेसमधून पण वॉटर जिओलॉजिकल पास्टमध्ये आलं होतं, आत्ता येत नाही आहे, पण जिओलॉजिकल पास्टमध्ये जेव्हा मेटिओरिक इम्पॅक्ट्स वर व्हेरी डॉमिनंट दॅट टाईम वी हॅव रिसिव्ह्ड द वॉटर फ्रॉम एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल बॉडीज लाईक मेटिओराइट्स अँड कॉमेट्स ऑल्सो. ओके, सो हियर दिस पीपीटी इज कम्प्लीटेड अँड द नेक्स्ट पोर्शन, दॅट इज जो पुढचा राहिलेला पोर्शन आहे तो आपण एक 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 कवर करणार आहे हळूहळू. तर दिस वॉज फर्स्ट लेक्चर ऑफ हायड्रोजिओलॉजी, ठीक आहे. थँक्यू.